नमस्कार मित्रांनो, आताच्या सर्वात मोठ्या बातम्या, सकाळच्या ताज्या बातम्या, तीन मोठे निर्णय, चार मोठ्या बातम्या पाहणार आहोत मित्रांनो। प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला आताच लाईक करा। तर चला मग मित्रांनो, आताचे महत्त्वाचे निर्णय आपण सुरू करूयात। मित्रांनो, आतापर्यंत लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत व त्यामुळे लॉकडाऊन करून काहीही फलित झालेले नाही। सकाळी 7 ते 11 या वेळेत लोक जत्रेसारखे फिरतात, त्यामुळे आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही व त्यामुळे पुढील 14 दिवस कडक लॉकडाऊन करावे लागणार आहे। तशा सूचना प्रशासनाला देणार आहेत असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे। मित्रांनो, यानंतरची अपडेट शाळा बद्दल, म्हणजेच की राज्यातील शाळांना 1 मे पासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। सन 2021-22 चे शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू करावे लागणार आहे, याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे। मित्रांनो, यानंतरची अपडेट दिलासादायक बातमी आहे, राज्यात आणखीन कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। परंतु उद्यापासून, म्हणजेच की आजपासून 18 ते 44 वयोगटांचं लसीकरण पुरवठ्यानुसार उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, आजपासून 18 ते 44 वयोगटांचं लसीकरण पुरवठ्यानुसार सुरू करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। मित्रांनो, यानंतरची अपडेट देखील महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची आहे, म्हणजेच की महाराष्ट्रातील 6 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे। केंद्राला विनंती आहे, लसींचा साठा उपलब्ध करून द्या। महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत 1 नंबरवर आहे, कोरोना मुक्तीतही 1 नंबरवर होऊन दाखवू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी 3 महत्त्वाचे निर्णय, 4 मोठ्या बातम्या आपण पाहिलेत। मित्रांनो, प्रत्येक अपडेट अतिशय महत्त्वाची असल्यामुळे आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतरांपर्यंत आताच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद।